आपल्याकडे गाणं आहे बघा, इधर चला मैं उधर चला जाने कहा मैं किधर चला, इधर चला मैं उधर चला जाने कहा मैं किधर चला, अरे फिसल गया ये तूने क्या किया। म्हणजे इकडंही जायचं नसतं आणि तिकडंही जायचं नसतं, डायरेक्ट आपल्या घरी जायचं असतं। आणि जर असं नाही केलं तर काय होतं हे पाहणार आहोत आपण आजच्या या स्टोरीमध्ये। तर आजची घटना अशी आहे की ज्याच्यामध्ये एक माणूस टू व्हीलरवरती चाललेला आहे, भरधाव वेगानं चाललेला आहे, दारू पिलेला आहे, अचानकपणे समोरून एक टमटम येते, त्या टमटमला हा धडकतो आणि याच्यामध्ये याचा मृत्यू होतो। आता ज्या ठिकाणी याचा मृत्यू झालेला आहे तिथूनच साधारणपणे 5-6 किलोमीटर अंतरावरती एका महिलेचा मृतदेह सापडतो। आता ही दोनही प्रकरणं पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि पोलीस त्याचा तपास करत असतात। आता ज्यावेळेस तपास करतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की या महिलेनं या पुरुषावरती अत्याचाराची केस लावलेली आहे, बलात्काराची केस लावलेली आहे। आणि मग एक थिअरी समोर येते की या माणसाला राग आलेला आहे की हिनं आपल्यावर अत्याचाराची केस लावली आणि त्यामुळे मग या हा तिच्याकडे गेलाय, तिला मारलं आणि त्यानंतर माघारी येत असताना याचा अपघात झाला आणि याचा मृत्यू झाला। पण काय झालं होतं की याचा अगोदर अपघात झाला होता आणि हिचा मृत्यूनंतर झाला होता, याचा अर्थ यानं तिला मारलेलं नाही। आणि दुसरी एक गोष्ट पोलिसांना खटकत होती ती म्हणजे ही महिला जी आहे तिनं ज्यावेळेस अत्याचाराची केस नोंदवली त्यावेळेस ती एकटीच होती, पण तिच्याबरोबर तिचे कुटुंबीय पाहिजेत, तिचे पती पाहिजेत, पण असं काही नव्हतं। आता त्यामुळे हे एकदम असं कन्फ्यूज करणारी स्टोरी होती, कन्फ्यूज करणारी गोष्ट होती। तर ती गोष्ट आपण पाहणार आहोत आणि ही संपूर्ण घटना घडलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये, केज तालुका आहे त्या तालुक्यामध्ये घडलेली। तर केजमध्ये नामेवाडी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक तरुण राहतो आहे ज्याचं नाव आहे शहादेव अश्रुबा वायवसे। आणि हा जो वायवसे परिवार आहे किंवा यांच्या कुटुंबामध्ये बहुतेक मंडळी ही ऊस तोडलेला जाणारी मंडळी आहेत, ऊसतोड कामगार आहेत हे। आणि याचं लग्न म्हणजे आता काय होतं त्या परिसरामध्ये अत्यंत कमी वयामध्ये म्हणजे अगदी बालविवाह केले जातात आणि ह्या शहादेवचं लग्न अगदी 11व्या वर्षी झालं होतं आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे कविता। नंतर कविता कळाईच्या वयात आली आणि मग ती नांदायला आलेली आहे आणि मग शहादेव आणि कविता यांचा संसार सुरू झाला होता। आता लग्न लवकर झालं, संसार लवकर सुरू झाला, त्यामुळे त्यांना मुलंसुद्धा लवकर झाली आणि त्यानंतर मग हळूहळू ह्यांचा संसार चाललेला होता, त्यांची कामं चाललेली होती आणि आता त्यांची मुलगी लग्नाच्या वयात आलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न लावलेलं आहे। आता ही मंडळी जी आहेत म्हणजे कविता किंवा शहादेव हे वाही जावई पावलेले आहेत आणि आता म्हणजे आता ह्यांचं हे काम चाललंय, मुलीचाही संसार सुखानं चाललेला होता। आता या सगळ्यामध्ये आता मुलीचा तिकडं संसार चाललेला आहे आणि इकडं हे जे आईवडील आहेत म्हणजे कविता आणि शहादेव हे दोघंही ऊसतोड कामगार म्हणून काम करतायत आणि मग ते कारखान्यावरती वगैरे जातात आणि मग तिथं ते काम करतायत। आता याच काळामध्ये हा जो शहादेव आहे त्याला दारूचं व्यसन लागलं आणि आता या दारूच्या व्यसनामुळे त्या पती आणि पत्नीमध्ये वाद व्हायला लागला। आता ही सगळी गोष्ट चाललेली असतानाच ह्यांचा जो एक टोळी असते बघा, त्या टोळीचा एक मुकादम होता, त्याचं नाव आहे संतोष दगडू वाघमारे आणि हा राहणारा आहे विडागावचा, म्हणजे केज तालुक्यातलंच विडागाव जे आहे त्या ठिकाणचा संतोष दगडू वाघमारे हा एक त्यांचा मुकादम आहे। आणि मुकादम म्हणजे त्यांच्या टोळीचा हेड असतो। तर त्या पद्धतीनं आता कसं होतं की ज्यावेळेस कामगारांना काय अडचण येते, प्रॉब्लेम येते, त्यावेळेस मग मुकादम त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करत असतो। त्यामुळे ह्या कविताला काय अडचण आली, प्रॉब्लेम आले की मग ती कविता मुकादमकडे जायची आणि मग मुकादम तिची अडचणी सोडवायचा, तिला मदत करायचा। आणि मग हळूहळू काय झालं की यांची मदत जास्तच वाढायला लागली किंवा हिचे जास्तच प्रॉब्लेम यायला लागले आणि तो जास्तच मदत करायला लागला आणि हळूहळू मग ऊसाची मुळी बांधता बांधता यांच्या प्रेमाची मुळी बांधली गेली आणि त्याच्यानंतर मग यांचे संबंध सुरू झाले। आता ही कविता आणि मुकादम यांच्यामध्ये जवळचे संबंध निर्माण झाले, प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्याच्यानंतर अचानकपणे एक दिवस ही कविता गायब झाली। आता तिचा नवरा शहादेव यांनी शोधलं, त्यानंतर कुटुंबियांनी शोधलं, परत बाकीच्या लोकांनी शोधलं आणि नंतर मग त्यांच्या लक्षात आलं की ही त्या मुकादमच्या बरोबर ती पळून गेलेली आहे, म्हणजे ती गायब झालेली नाही, तिला कुणी किडनॅप केलेलं नाही, ती मुकादम बरोबर पळून गेलेली आहे आणि मग ही मंडळी तिच्या घरी पोहोचलेली आहे तिला आणायला। त्यावेळेस तिनं स्पष्ट नकार दिलेला आहे आणि तिनं यांना
बाहेर काढले, म्हटले मी तुमच्याबरोबर ती येणार नाही. आणि त्याच्यानंतर ती याची बायको मुकादमबरोबर ती राहायला लागली. आता हा नवरा जो होता तो नवरा आता काय होतं की एक तर मुलीचं लग्न झालेलं आहे, दुसऱ्या बाजूला समाजामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस मग हे अशी प्रकरणं घडल्यानंतर मनाला त्रास होतो, वाईट वाटतं, आणि एवढं सगळं मग तो सहन करत होता. त्यानंतर मुलीच्याकडचे पण लोक टोमणे मारत होते की बाबा तिची आई म्हणजे याची म्हणजे त्यांच्या जावयाची सासू अशा पद्धतीनं गेली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर हे सगळं सहन करत होता शहादेव आणि त्याचं ते काम वगैरे जे होतं ते चाललेलं होतं. आता या सगळ्या गोष्टीला साधारणपणे 4 वर्ष गेलेली आहेत. या 4 वर्षामध्ये आपल्या पतीचं काय झालं आहे, आपल्या मुलांचं काय झालं आहे किंवा मुलगी तिचा संसार कसा आहे काय आहे, तर या कुठल्याही गोष्टीची येणं पर्वा केली नाही आणि ती त्या मुकादमबरोबर ती राहत होती. आणि 4 वर्षानंतर आता हा जो मुकादम आहे संतोष, तर त्याला पण दारूचं व्यसन होतं आणि त्या दारूच्या व्यसनामध्ये तो हिला पण मारहाण करायचा. आता ज्यावेळेस तो तिला मारहाण करायला लागला त्यावेळेस मग तिला आता आपल्या नवऱ्याची आठवण यायला लागली की माझा नवरा किती चांगला होता, माझा नवरा माझ्याशी कसं वागत होता आणि हा माझ्याशी कसं वागतोय. आणि त्यानंतर हिनं काय केलं, म्हटलं या संतोषला धडा शिकवायचा. आणि म्हणून तिनं त्या केस पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती अत्याचाराची केस ठोकून दिली. म्हणजे 4 वर्ष त्याच्याबरोबर ती नवऱ्याला सोडून राहिली आणि त्याच्याकडून पैसे घेतले, त्याच्याकडून सगळी मदत घेतली आणि त्यानंतर त्याच्यावरच बलात्काराचा गुन्हा नोंदवला आणि त्यानंतर तिनं परत त्या नवऱ्याकडे जायचं ठरवलं. आता ती नवऱ्याकडे आली पण विचार करा की इतक्या वर्ष तिनं कधी विचार केला नाही, काय केला नाही आणि ती परत जेव्हा आली त्यावेळेस मात्र नवऱ्यानं तिला म्हणजे प्रचंड त्यांच्यामध्ये पण वादावादी झाली, भांडणं झाली. पण त्यावेळेस मग तिनं परागदे हातापाया पडून माझं चुकलं, असं झालं तसं झालं असं म्हणून तिनं ती माफी मागितली आणि ह्यानं मग ती तिला राहायला परवानगी दिली. पण याच्यामध्ये याच्या मनात प्रचंड राग होता की हिनं माझ्याशी गद्दारी केली, मला सोडून गेली, हिच्यामुळे माझी बदनामी झाली, हिच्यामुळे माझ्या मुलीला त्रास झाला आहे, आमच्या सगळ्या कुटुंबाला त्रास झाला आहे, परिवाराला त्रास झाला आहे. पण तरीही ती आता त्या ठिकाणी राहते आहे आणि त्या ठिकाणी त्याच्याबरोबर ती संसार करते आहे. एका बाजूला हे चाललेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला हा जो मुकादम होता ज्याच्याबरोबर 4-4 वर्ष ती राहिली होती त्याला हिनं तुरुंगामध्ये पाठवलेला होता. नंतर मग मुकादमानं कोर्टामध्ये अपील केलं आणि नंतर मग कोर्टानं सुद्धा त्याचं म्हणणं मान्य केलं, ऐकलं आणि त्याला जामीन दिला आणि तो आता जामिनावरती बाहेर आलाय. बाहेर आल्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे तारीख आहे 22 सप्टेंबर 2019. आता यानं विचार केला, म्हटला की हिला मी एवढी सांभाळली होती, हिला एवढं मदत केली होती आणि आता तिनं मला आत टाकलं तर आता तिला सांगावं की बाबा ही केस मागं घे. आणि त्याच्यासाठी म्हणून मुकादमनं तिच्याशी संपर्क साधलाय आणि तिला सांगितलं की म्हणजे तिला भेटला आणि तिला सांगितलं, म्हटलं की तू ती केस माघारी घे असं तसं जरा त्यांचं बोलणं झालं. आता यावेळेस पण त्या मुकादमचं आणि कविताचा प्रचंड वाद झालेलं आहे, भांडण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कविता काय ऐकायला तयार नव्हती आणि या सगळ्यांच्या रागामध्ये तिथून रागारागाने हा संतोष म्हणजे मुकादम त्या ठिकाणावरून निघाला. आणि येताना त्यानं दारू घेतलेली होती, दारू पिला होता, जोरानं 2-व्हीलर चालवत होता, मनामध्ये राग होता, 4 वर्ष जिला सांभाळलं, तिनेच मला अडकवलेलं आहे, तिनेच असं केलेलं आहे आणि त्या रागाच्या भरात गाडी चालवत होता. आणि समोरून म्हणजे रात्रीच्या साधारण 8:30 वाजता मस्साजोग आणि केस या रस्त्यावरती जात असताना समोरून एक टमटम येत होती आणि त्या टमटमला हा धडकला आणि ह्याचा वेग, टमटमचा वेग आणि हा दारू पिलेला आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला. आणि त्याच रात्री ज्या रात्री याचा मृत्यू झाला त्याच रात्री कविता आणि शहादेव हे दोघंही शिंदेफाटा ते विडा या रस्त्यावरून घरी चालले होते. वेळ रात्रीची होती आणि एका निर्मनुष्य ठिकाणी, आता दोघंच नवरा बायको होते, एका निर्मनुष्य ठिकाणी हे दोघंही आले. आणि या ठिकाणी आता शहादेवच्या मनामध्ये प्रचंड राग होता, तगमग होती की बायकोनं आपल्याशी गद्दारी केलेली आहे आणि म्हणून मग त्यानं आता आजूबाजूला कुणी नाही हे पाहिल्यानंतर तिचा गळा आवळायला सुरुवात केली. तिच्या गळ्याभोवतीचं जे स्कार्फ होतं ते आवळलेलं आहे आणि तोपर्यंत आवळून धरलंय जोपर्यंत तिचा जीव जात नाही. त्यानंतर मग तो मृतदेह फरफटत नेऊन एका झुडपामध्ये टाकला आणि तिथून तो फरार झालेला आहे.
त्यानंतर आता तारीख आहे 23 सप्टेंबर 2019 ला. साधारणपणे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी हा मृतदेह पाहिला, त्यानंतर मग पोलिसांना कळवण्यात आलं आणि मग पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर मग त्या ठिकाणचा पंचनामा केला आणि तो मृतदेह हा सरकारी दवाखान्यामध्ये पोस्टमॉर्टमला पोलिसांनी पाठवला आहे. आणि यावेळेस आता कसं होतं, ती महिला, त्या महिलेचं नाव, तिची ओळख वगैरे सगळी पोलिसांनी काढली आणि त्यानंतर आता तिच्या पतीचा शोध घ्यायला सुरुवात केली. कारण घरातली एक व्यक्ती जर अशा पद्धतीनं मारली गेली तर तिचा पती कोण आहे, मग त्या पतीला बोलवा आणि मग पतीचा शोध सुरू झाला. आणि त्यावेळेस मग पोलिसांनी पाहिलं की तो पती घरी नाही आहे आणि त्याचं जेव्हा लोकेशन वगैरे चेक केलं किंवा बाकीच्या गोष्टी तपासल्या त्यावेळेस लक्षात आलं की केज बस स्टँडवरती हा नवरा तिथं आहे. आणि मग त्यावेळेस त्या बस स्टँडवरून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. आणि अटक केल्यानंतर मग त्याला विचारलं की बाबा तू कुठं गायब झाला होता, तू कुठं गेला होता आणि काल रात्री तू कुठं होता. त्यावेळेस त्यानं सांगितलं, म्हटलं की काल रात्री आमच्या एका पाहुण्याच्याकडं ना मटणाचं जेवण होतं आणि त्यामुळे मी जेवायला गेलो होतो आणि हे घटना घडली त्यावेळेस काय मी इथं नव्हतो. त्यावेळेस मग पोलिसांनी लगेच बाहेरून त्यांचे जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं. त्यावेळेस नातेवाईकांनी सांगितलं की असं काय आपलं जेवणाचा वगैरे कार्यक्रम काय नव्हता आमचा, म्हणजे आणि हा काय आमच्याकडे आला नव्हता. आता याचं हे खोटेपणा उघड पडला आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्याला त्याच्याकडून चांगली कसून चौकशी केली आणि मग त्यानं हे कबूल केलं. म्हटलं की मी माझ्या बायकोला मारलं का, तर म्हटलं की तिनं इतक्या दिवस कुणाची पर्वा केली नाही, आता तिला अडचण आल्यानंतर मग परत तिला मी दिसायला लागलो आणि मग माझ्याकडे आली आणि म्हणून मी तिला संपवलं, म्हणून मी तिला मारलं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये एका बाजूला तो जो मुकादम आहे त्याचा जीव गेलेला आहे, दुसऱ्या बाजूला ही जी कविता आहे तिचा खून झालेला आहे आणि तिसऱ्या बाजूला हा जो शहादेव आहे तो खुनी म्हणून तुरुंगामध्ये गेलेला आहे. म्हणजे एक पत्नी ही आपल्या पतीला सोडून दुसऱ्या माणसाबरोबर ती जाते, पुन्हा नंतर त्याच्याशी वाद होतो, मग ती त्याला सोडते आणि पुन्हा पतीबरोबर ती यायला म्हणजे नांदायला सुरुवात करते. आणि याच्यामध्ये मग एकाचा खून होतो, एकाचा मृत्यू होतो, अपघात होतो आणि दुसरा तुरुंगात जातो. म्हणजे हे तिघही बर्बाद झाले, तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की इकडं आणि तिकडं केल्यामुळे कशा पद्धतीनं या घटना घडतात आहे हे आपण पाहिलं पाहिजे, आपण सावध झालं पाहिजे. आणि जर समजा पती आणि पत्नीमध्ये काय वाद असतील तर त्यासाठी फक्त 2 मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे पती आणि पत्नीनं संयमानं घ्यावं, समन्वयानं घ्यावं, एकमेकांना समजून घ्यावं, त्यांच्यातले वाद त्यांच्यामध्ये मिटवून टाकावेत आणि एकमेकांवरती विश्वास ठेवून संसाराला सुरुवात करावी. पण जर समजा या गोष्टी होत नसतील, प्रॉब्लेम वाढत असतील, तर मात्र न्यायालयीन पद्धतीनं एकमेकांपासून वेगळं व्हायचं. पण जर समजा हे दोनही मार्ग न निवडता जर कधी इकडं कधी तिकडं अशा पद्धतीने जर झालं तर मात्र ह्या अशा घटना घडतायत हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून आपण सावध रहा. तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतंय तेही मला जरूर कळवा. आणि जे कोणी आपल्या बीडमधले आणि आपल्या केस तालुक्यामधले असतील आणि त्यांना ही घटना माहीत असेल तर मी सांगत असताना काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यासुद्धा मला खाली कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.